शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नंदनवन पुलिस ने जाली दस्तावेज के सहारे एक वृद्ध का प्लॉट हड़पने के मामले में जूना नंदनवन निवासी कुख्यात आशीष रोकड़े को गिरफ्तार किया। उसे न्यायालय के सामने पेश कर पुलिस हिरासत में लिया। आगे की जांच नंदनवन पुलिस कर रही है। नंदनवन पुलिस ने जाली दस्तावेज के सहारे एक वृद्ध का प्लॉट हड़पने के मामले में कुख्यात आशीष रोकड़े जूना नंदनवन निवासी को गिरफ्तार कर लिया। उसे न्यायालय के सामने में पेश कर पुलिस हिरासत में लिया गया है। आशीष रोकड़े व अन्य आरोपियों ने मिलीभगत कर कृष्णा राउलकर का मौजा हरपुर स्थित एक प्लॉट जाली दस्तावेज का सहारा लेकर हड़प लिया था। बाइट नंदनवन ASI पुलिस अफसर, कौन कौन से आरोपियों की लिप्तता पाई गई है, इसकी जांच भी पुलिस द्वारा की जा रही है। यामध्ये आरोपी आहे आशीष विश्वासराव रोकडे, राणार ज्योतिषाळीच्या पाठीमागे, रमना मारुती रोड, नंदनवन। या केसमध्ये असं आहे की यातील फिर्यादी जे आहे कृष्णा राऊळकर, त्यांच्या नावाचा प्लॉट आहे रमना मारुती रोडला, आणि ते मागील काही वर्षापासून आपल्या मुलीकडं राहतात कर्नाटकमध्ये बेंगलोरला। तर त्या व्यक्तीच्या जागेवर त्याच नावाचा दुसरा डुप्लिकेट व्यक्ती उभा करून स्वतःच्या नावावर आशिष रोकडेने पवारा पटरणी करून घेतलेली आहे आणि ती प्रॉपर्टी एका दुसऱ्या दोन व्यक्तींना रजिस्ट्री करून विकली, असा गुन्हा आपल्याकडे दाखल झाला होता। आरोपीचा माननीय न्यायालयाने अटकपूर्व जामीन रिजेक्ट केल्यानंतर आपण त्यांना अटक केलेल्या आरोपीला अगोदर 6 दिवस पोलीस कोठडी घेतली होती, त्यानंतर अजून तपासात प्रगती असल्याने अजून 5 दिवस पोलीस कोठडी वाढवण्यात आली। अशा प्रकारे 11 दिवस पोलीस कोठडी घेतली आहे। तो बनावट व्यक्ती कोण होता, त्याने कुठे डॉक्युमेंट तयार केले, याबाबत आपण चौकशी करत आहोत। सर, असं वाटतं की आजपण याच्यावर काही गुन्हे वगैरे यांनी असं केलं, यांनी काही कबूल केलं आहे का? ना, या अगोदर सत्र काय अजून निष्पन्न झालेलं नाही तपासात, अजून त्या दृष्टीने विचारपूस सुरू आहे आरोपी। नंदनवन पोलीस ठाणे से कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ संजय मिरे, इनबीसीएन न्यूज, नागपूर।